रोजच्या धका या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे मात्र असं असताना देखील बरेच जण आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात मग मानसिक आरोग्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे का तर हो कारण जेवढं आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो तेवढं आपण मानसिक आरोग्याला दुर्लक्षित करतो आणि हेच महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नीना सावंत मॅडम आपलं स्वागत आहे कार्यक्रमात नमस्कार मॅडम जसं की मी म्हणाले आता की शारीरिक आरोग्याच्या तुलनेत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर त्यामागची कारणं नेमकी काय काय तर तुम्ही अगदी बरोबर म्हणाला की मानसिक आरोग्याकडे लक्ष अजिबातच दिलं जात नाही आणि सगळे तुम्ही आर्टिकल्स बघाल का सगळी जनजागरूकता ऍक्च्युली फिजिकल फिटनेस कडेच आहे पण डब्ल्यू एच ओचं जर डेफिनेशन आपण बघितलं की देर इज नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ म्हणजे नुसतं फिजिकल हेल्थ असलं तरी आपलं पूर्णपणे आपण आपलं स्वास्थ्य नाही आहे तर ह्या मानसिक आरोग्याकडे का दुर्लक्ष केलं जातं तर बरेचदा असं असतं की आपल्या समाजात असे अनेक आ... म्हणजे स्टिग्मा मानलं जातं का अशा अनेक गैरसमजुती आहेत उदाहरणात निंदा केली जाते अरे मला मानसिक आजार झाला आहे म्हणजे मी वेडं झाला आहे काय आणि मी कोणाला सांगितलं अरे मी मानसोपचार तज्ज्ञाकडे जातो आहे म्हणजे लोक म्हणतील अरे ह्याच्या ह्याला काही मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि हा बराच होणार नाही मानसिक आजारांकडे असंच नेहमी बघितलं जातं की आ, हे कधी ठीक होत नाही आणि मला कधी कधी सांगताना असं वाटतं की मीडियामध्ये त्याचं पोट्रेल चुकीच्या पद्धतीने पण झालेला आहे उदाहरणात काही फिल्म्समध्ये वगैरे खूप प्रमाणात आक्रस्ताळेपणा खूप रागेटपणा आणि मग लेबल केलेला जातो अरे हा वेडसरपणा आहे पण ती ॲक्च्युअल सायंटिफिक माहिती दिली जात नाही म्हणून मीडिया शुड ऑल्सो बी अवेअर अँड देअर शुड बी सेन्सिबल रिपोर्टिंग असं आम्हाला मानसशास्त्र तज्ञांना नेहमीच वाटत राहतं आणि म्हणून कधीकधी मीडिया पार्टनर घेऊन आम्ही ऍक्च्युअल जनजागृकता करण्याचा प्रयत्न कर, करीत आहोत आणि अजूनही करणार आहे पण आता जसं सा, सांगितलं की मानसिक आरोग्याकडे आपण बघायला पाहिजे कारण जर तुम्ही मानसिकरित्याने सक्षम असाल तर तुम्ही जीवनात सगळं काही करू शकाल जर माझं मेंटल फिटनेस नसेल तर मग माझी मा वैचारिक बैठक म्हणा माझी भावनिक पातळी म्हणा सामाजिक पातळीवर मला अजिबात काही फेस करता येत नाही का मला कसं हँडल करायचं हे रोजच्या दैनंदिन ज्या प्रॉब्लेम्स असतात का समस्या आपल्याला आपल्याला तोंड देता येत नाही तर हे कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे आणि त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे की मानसिक आजार बरे होतात पण त्यांना वेळेवर आपण उपचार केला पाहिजे